त्यांना जाण आहे जाण आहे म्हणजे माहिती आहे, तरी तुम्ही पोलिसांना आदेश देतात की तसं तसं उचला. एक लक्ष अनिल परब, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हे मुखवटे. उद्धव ठाकरे आम्हाला बोलायचे म्हणून आम्ही करायचो. आजही त्यांच्यातले असंख्य लोक आम्हाला फोन करतात, साहेब सांभाळून घ्या, आदेशात म्हणून करायला लागतंय. ते स्वतःच्या सख्या भावाचं झालं नाही, त्यांच्याकडून महाराष्ट्र का काय अपेक्षा ठेवतं हे मला आश्चर्य वाटतं. तुम्हाला दुःख केव्हा सर्वाधिक झालं? जेव्हा राणेसाहेबांचा 2014 मध्ये पराभव झाला तेव्हा, की राणेसाहेबांना जीवताना अटक झाली तेव्हा? नाही, ह्या दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे दुःख आहे. ते दुःख असं आहे की 2014 ला जेव्हा मी पहिल्यांदा जिंकलो तेव्हा अनपेक्षित म्हणजे तो असा मोठा धक्का होता की माझ्या जिंकण्याला काही अर्थच राहिला नाही. ज्या कोकणातल्या जनतेसाठी, ज्या सिंधुदुर्गच्या जनतेसाठी आम्ही मुलं म्हणून बोलतो, म्हणजे हे बाहेर म्हणजे कितपत लोकांना माहीत आहे, पण राणेसाहेबांसाठी सिंधुदुर्गची जनता ही त्यांचं कुटुंबच आहे. म्हणजे आम्हाला माहिती आहे की आम्ही बाहेरगावी जाऊ किंवा कौटुंबिक जेवणावर जाऊन सिंधुदुर्गाशिवाय त्यांची चर्चाच नसते. म्हणजे सिंधुदुर्गाचं आरोग्य व्यवस्था, सिंधुदुर्गाची लोक, स्वित्झर्लंड दाखवलं तरी बोलणं नाही ना, माझं सिंधुदुर्ग याच्यापेक्षा चांगलं आहे. आणि जी काही जेवणावर तो एक वैयक्तिक अपमान झाला आमचा असं वाटतं. म्हणजे एक विचार करा, म्हणून बोलतो ना उद्धव ठाकरे अशा व्यक्तीवर किती सहानुभूती दाखवायची, आदित्य ठाकरेवर किती सहानुभूती, हे त्याचंच उत्तर आहे. तुम्हाला एका व्यक्तीवर, तुम्हाला एका व्यक्तीला अटक करायचं आहे ना, तो व्यक्ती आज 65 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय आहे, त्यांना डायबिटीज आहे आणि त्यांना वेळेवर जेवायला लागतं, त्यांना वेळेवर इंजेक्शन म्हणजे औषध घ्यायला लागतं, असं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरेला माहीत नाही असा विषय नाही, त्यांना चांगला माहिती आहे. आणि आज मध्ये पण एकदा कुठल्या तरी हॉटेल हॉस्पिटलच्या परवानगीसाठी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं शुगर कशी असते, म्हणजे त्यांना जाण आहे, जाण आहे म्हणजे माहिती आहे, तरी तुम्ही पोलिसांना आदेश देतात की तसं तसं उचला. तेव्हा अनिल परवांचं एक संभाषण व्हायरल झालं. एक लक्ष अनिल परब, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हे मुखवटे. अच्छा, उद्धव ठाकरे. मग आम्हाला या लोकांवर बिलकुल राग नाही, आम्हाला माहिती आहे. हे आता रामदास कदमजींचं ऐका ना तुम्ही काय बोलतायत, ते की उद्धव ठाकरे आम्हाला बोलायचे म्हणून आम्ही करायचो. आजही त्यांच्यातले असंख्य लोक आम्हाला फोन करतात, साहेब सांभाळून घ्या, आदेशात म्हणून करायला लागतंय. आता नावं घेतली तर विचार लोकांची पदं जातील असं आहे. म्हणून माझा मुद्दा असा आहे की हे सगळं करता सर्व तोच आहे माणूस. म्हणून जेवणावरून उचलणं उठवणं हे उद्धव ठाकरे असा ते तसेच आहेत ते. म्हणून सक्का भाऊ बरोबर नाही, चुलत भाऊ बरोबर नाही, बाळासाहेबांना ते हाताळू शकले नाही. म्हणजे आम्ही बाहेरचे लोक तो सोडा, आज त्यांच्या कुटुंबातलं कोण त्यांच्या बरोबर आहे? पाटणकर सोडलं तर सांगा ना तुम्ही मला. हेच तर आता जे स्वतःच्या वडिलांचे झाले नाही, जे स्वतःच्या सख्या भावाचं झालं नाही, त्यांच्याकडून महाराष्ट्र का काय अपेक्षा ठेवतं हे मला आश्चर्य वाटतं.